मी काली म्हणालो की आमच्यावर संस्कार आहेत, ते संस्कार बाळासाहेब ठाकरे आहेत, माननीय शरद पवार असतील, की कोणाच्याही कुटुंबापर्यंत पोचायचं नाही राजकारण घेऊन. कुटुंबाला त्रास होईल, कुटुंबाची बदनामी होईल, कुटुंब तुरुंगात जाईल, या पद्धतीचं घाणेरडं दळभरी राजकारण आम्ही कधीच केलं नाही. ना बाळासाहेब ठाकरेंनी केलं, ना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं. पण ही कटुता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आणली आणि केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शहाने आणली. आजसुद्धा तुरुंगामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई आहेत, याचं उत्तर द्यायला पाहिजे गिरीश महाजन आणि फडणवीसांनी. आम्ही तुरुंगात गेलो, अनिल देशमुख तुरुंगात गेले, नवाब मलिक तुरुंगात आहे. काय कारणं काय आहेत? म्हणजे आमच्यावर जेव्हा आरोप होतात ते खरे असतात, आणि तुमच्यावरचे आरोप जे सुरू आहेत आत्ता सगळेच सगळे कालपर्यंतचे आरोप ते खोटे का? ते खोटे आणि आमच्यावरचे आरोप खरे. तुम्हीसुद्धा तुरुंगात जाल अशा प्रकारचे खटले चालले पाहिजे, तुमचे कुटुंब तुरुंगात जातील अशा प्रकारचे पुरावे आहेत. पण तरी परत सांगतो की तुमच्या कुटुंबापर्यंत आम्ही पोहोचणार नाही. आपण आम्हाला तोंड उघडायला लावू नका, महाराष्ट्रात स्फोट होतील. असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप.